Every day I travel from Mapusa to Siolim and pass this garbage dump site on the Assagaon hill, which is presently on the smoke. This is not only affecting the commuters who are passing by, but also the residents over here and Assagaon. आज झाला पद्धती म्हणजे की सगळे सुवाते गार्बेज गार्बेज झालं. जास्त करून आमच्या आसागाव हिलाचेर मापसा वेतात शेवलीचे वाटीचेर खूप गार्बेज घाला आणि ते वर्सांतान ते डंप करून गेल्ले हे आसा. हे केन्नाच्यान सुरू जाल्लं? हे साधारण 10-12 वर्सां तरी झालं असतं, खूप जास्त झालं असतं. आणि ती जागा आसागाव कमिटीची, आसागाव कमिटीन त्यांना पत्र बरवलं, कोर्टान वरून त्यांना स्टे ऑर्डर हाडली, तरी पण ते कोण लोक ऐकोना, म्हणजे ते कायद्याचे पालन करीन शकोना. ही स्टे ऑर्डर कोणाचे? म्युन्सिपाल्टी. म्युन्सिपाल्टीचे आयला आणि ते ॲक्च्युली कोर्टान असे ठरवले असा की सगळे म्युन्सिपाल्टी जाऊन गाव जाऊन आपापला कचरो आपल्या गावांत देऊन आपल्या गावांत ट्रीटमेंट करपाचं. ते शिवाय आम्ही त्यांचे कोर्ट केस केली, त्यांच्यानी सांगलेलं की तुम्ही डंप करून हानिकारक असा, तरी पण म्युन्सिपाल्टी ऐकून तयार ना. आम्ही एक एकदा रातचे थंय गेल्ले बंद करपाक गाडयो, पंचायत पुलिसीन गेल्ले गाडयो गोल दवरलेले घाली नाका, तरी पण पाटलेदारान येऊन रातचे ते घालतात. आणि आता त्यांच्यानी गेट घालून सेग्रिगेशन प्लान घातलेलो असा, तरी पण ते सेग्रेटी करिना, कांयच करिना, इलिगली. ॲक्च्युली ल्हान असताना आम्ही ते एक गार्बेज वरला सगळं जोर हावले, ते जोर लोक थंय न्हावंक वताले. आता थंय न्हावंक गेल्यार थंय त्याचे अंगाचेर फोड येतात. Another person has supposed to come into the along with us. She was stopped at the gate, so we went to bring her. We brought her and we came back here. The garbage has been covered up, fresh garbage, green fresh garbage has been covered with mud. And the Mapusa Municipal Council, the other day, 3 weeks back, we had a meeting. He said that we are not dumping, don't say dumping, we have stopped dumping. You see, this is real dumping. सेकंड साईड ते सोकला ते इतके गार्बेज झालं, ते सारखे ते कुसून आता त्याच्यातून धुवो भायर सोदता. एक हो धुवो इवन फायर ब्रिगेडीच्यान बंद करूंक जायना, कित्याक ते गॅसीचो धुवर असा. देर इज स्कूल विद इन द विसिनिटी ऑफ 500 meters हियर अँड ऑल्सो रेजिडेन्शियल एरिया, एकता नगर, लक्ष्मी नगर, गणेशपुरी एरिया. उदक घालता त्याच्या धुळ्यान ते खाजयता, धुवो येता डोळ्यान, बसतात आणि खाजयता, डोळे खाजयता, श्वास घेऊन त्रास जाता. तुम्ही सांगले की पोल्युशन कंट्रोल बोर्डाने तुम्ही कंप्लेन केली. पोल्युशन बोर्डाचे एक रिपोर्ट आयल्लो असा म्हजे कडे, तो सारखं भुरग्यांचा रिपोर्ट कसो असा, त्यांना काय व्हडलं महत्व दाखवूंक ना. त्यांच्याकडे जी मशिनरी असा ते दाखोवपाक जावले की कितने पोल्युशन जाल्ले असा, कितने पर्सेंटेजान जाल्ले असा, ते कांयच त्यांच्यानी दाखवूंक ना. ते सारखो भुरग्यांचो रिपोर्ट. आता सगळे आम्ही परत गांवकार आमचे भुरगे एकटे जाल्ले असा. ते दिसा आम्ही फाटल्या दिसांनी सगळे वचून चौकशी काढली, तर ते कितें मिथीन गॅस इतको जाल्लो असा की लोकांचे थंय कोण रेसिडेंट्स असा आसागावचे भितर, त्यांचे गाड्याचेर इफेक्ट आयल्लो असा आणि त्यांचे कडेन सारखो उलोवप जायना आणि ते आता अंडर ट्रीटमेंट असा. पोल्युशन बोर्ड असे धाकटे धाकटे बिझनेस पीपलाक हॅरेस करता, पण ह्या हांगासर सारखो उजो घरो पेटलेलो असा. हांगासर आता म्युन्सिपाल्टी कितें करतात ते म्हाका कांय लक्षात येना. ते लोकांक हॅरेस करता, पण म्युन्सिपाल्टी गव्हर्नमेंट बॉडी असा, त्याका कांयच करूंक तयार ना. I would like to request the viewers to kindly take action against this and call Mr. Sri Mihir Vardhan, North Goa collector, on this number 0832-222-3612 and demand that this fire should be doused off immediately. This is Sulochana Pednekar reporting from Mapusa, Goa.